मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मला प्रॉब्लेम आहे, पण मला प्रॉब्लेम आहे, पण मला प्रॉब्लेम आहे. गरज नाहीये मला तुझ्या नोकरीची, रादर त्या नोकरीच्या उपकारांची. रोहन तू काय बोलतोयस? थांब गं आई, भीक नकोय रे मला. काय समजतोस तू मला? हा, गरजू असेन पण लाचार नाहीये मी. रोहन प्लीज, काय बोलताय तुम्ही? तू तर बोलूच नकोस. अपमान मी नाही केलाय तुझा, तू केलायस माझा. याला इथे बोल. रोहन, रोहन प्लीज कंट्रोल. थांबरे रुद्र, माझं ऐक. रोहन, अरे मला हे आवडलेलं नाही. स्वतःला जरा कंट्रोल कर प्लीज. आजोबा तुम्ही मध्ये पडू नका, खूप ऐकून घेतलं याच. आज ऐकून दाखवण्याची वेळ आलेली आहे याच्यावर, आणि ती पण त्यानेच आणली आहे. तर मिस्टर ऋषिकेश कामत, ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांचा संबंध हा फक्त ऑफिस पुरताच असतो. मला नाते संबंध जपायला आवडत नाहीत, नाही का? मग कशासाठी आलायस इथे? हे तुझं ऑफिस नाहीये, किंवा ही कुठल्या तरी एम्प्लॉईला चिअर अप करण्यासाठी दिलेली पार्टी सुद्धा नाहीये. कशासाठी आलायस मग इकडे? रोहन, हे संस्कार नाहीत आपले, आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेत ते. आई माझ्यावर संस्कार आहेत म्हणून याला आतापर्यंत इथे उभा केलाय, नाही तर याला कधीच शर्टाला धरून बाहेर काढलो असता मी. अरे काही झालं नाहीये, बस बस पोरा. आता बरं वाटतं ना रे?
म्हणजे असं काय तुम्ही सगळेजण असे बघताय का माझ्याकडे? काही झालेलं नाही मला, ठणठणीत आहे मी. हा ते फक्त थोडीशी चक्कर आली आप्पा आणि पडलो, एवढंच, बाकी काही झालेलं नाही मला. हा अरे पार्टी चालले ना आणि तुम्ही पार्टीला आलात ना. अरे मग धमाल करा काहीतरी, असं काय करताय? अरे जिग्नेश कुठे? जिग्नेश अरे जिग्नेश जा जा गिटार आण, गाणं बिणं म्हण, आपण धमाल करू. हा काय झालं काय तुम्हाला? असे बघताय काय माझ्याकडे सगळे गंभीरपणे? चला चला. आणि अनुसया कुठे? अनुसया कुठे? आणि मुख्य म्हणजे बाळ कुठे ज्याच्याकडे हे सगळं चाललंय? हा वामन, अगं आई काही नाही, ते पडलो ना मी तेव्हा दात लागला असेल ओठाला आणि त्यातनं रक्त आलंय, बाकी काहीही झालेलं नाही मला. मी अगदी ठीक आहे, काही काळजी करू नका आप. चला बघू चला. बाबा बाबा तुम्हाला नेमकं काय झालंय? झालं पुन्हा सुरू झालं ह्याच. अरे बाबा मला काही झालेलं नाही, मी ठणठणीत आहे, काहीही झालेलं नाहीये. मला सांगा आधी अनुसया कुठे आहे ती? अनु, हे अनु, बघ कसे सगळेजण माझ्याकडे गंभीर चेहरे करून बघतायत, काहीतरी जंगलातला एखादा प्राणी बघितल्यासारखे बघतायत सगळे माझ्याकडे. सांग यांना काय चाललंय? का लपवलं तुम्ही? मी कुठे काय लपवतोय? मी काही नाही लपवत आहे. अगं उलट हे लोक लपवत आहेत त्यांचा आनंद. सांग त्यांना. चला रे माझं ऐका, काहीतरी करू आपण, धमाल करू सगळेजण. किंवा माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहे बरं का, आपण एक काम करूया, आपल्या प्रत्येकाची ओळख ना आपल्या नातवाला आप्पा आपण वेगवेगळ्या ढंगामध्ये करून देऊया. काल पावलं माझ्यापासून. या रिपोर्ट मध्ये स्पष्ट लिहिलंय की तुम्हाला ब्लड कॅन्सर. खरं आहे काय म्हणतोस ग पुरी वामनला ब्लड कॅन्सर? ब्लड कॅन्सर आहे तुला पोरा.
विश्वासच बसत नाही बाबा. रुद्र, सगळे एक एक गोष्टी अशा डोळ्यासमोरून जातात. नाही सुमन, बाबा आपल्यात राहणार नाही. मला तर काही सुचतच नाही. आपल्या बाळासाठी ना त्यांनी खूप स्वप्न रंगवली होती, एक यादी दिली होती मला. बाळ बोलायला लागलं की असं करणार, रांगायला लागलं की हे करणार, धावायला लागलं की सायकल देणार. आज हे सगळं बघायला बाबा आपल्यात नसणार. नाही सुमन, नाही मी असं नाही होऊ देणार, नाही होऊ देणार मी असं. नाही सोडायचं आपण आता हे घर, हे घर नाही सोडून जायचं आपण. माझं बालपण या घरात गेलंय, भुवनचं गेलंय, आदितीचं गेलंय, आणि माझ्या बाबांना ना माझ्या बाळाचंही बालपण ह्याच घरात बघायचंय. ते किती दिवस बघू शकणार माहित नाही, पण सुमन जोपर्यंत ते जिवंत आहेत ना बाबा हसत राहणार. मी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही. मी आहे तुमच्या बरोबर. मी आलोच. कुठे निघाला तू? झोप, मला झोप नाही येणार. सांत्वन करू तुम्ही. का नाही सांगितलं मला? का लपवून ठेवलं माझ्यापासून? सांगत होते मी तुम्हाला, तुमची तब्येत बरी दिसत नाही, चक्र येतात, डॉक्टर कडे जा पण नाही. अहो का इतकं दुर्लक्ष केलं? हे बघा, मी ते चुकलं माझं, खरंच चुकलं माझं. तुला सांगू शकलो नाही ग मी, कारण हिम्मत होत नव्हती माझी तुला ही गोष्ट सांगायची. असं वाटायचं की जर का तुला हे मी सांगितलं तर तुझ्या चेहऱ्यावरचं हसू मावळेल. रोज प्रयत्न करायचो मी, रोज प्रयत्न करायचो की तुला सांगावं, तुला सांगावं. पण मग वाटायचं की नाही, हे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना, ते आणखी एक दिवस राहू दे, आणखी एक दिवस. मग आता यावर काही उपाय आहे? अगं आहेत ना उपाय, म्हणून तर मी एवढा रिलॅक्स आहे ना. हे बघ, कॅन्सर काही आता पूर्वीसारखा रोग राहिलेला नाहीये, त्याच्यावरती खूप संशोधन चाललंय, रिसर्च झाली आहे, त्याच्यावरती उपाय नक्की आहे अनुसया. उगीच मला समजवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही, खरं खरं सांगा मला डॉक्टर काय म्हणाले. तुम्ही वाचणार आहात ना? नक्की. हे पण मला बरं वाटावं म्हणूनच बोलताय ना? अगं नाही, असं काही नाही, खरंच नाही. मी जाऊ नका असं म्हटलं तर थांबणार आहात तुम्ही माझ्यासाठी? Thank you.
तुम्ही नाही रडायचं, नाही रडायचं. हे बघा, मी पण माझे डोळे पुसले, मी नाही रडणार. तुम्ही पुसा बघा, नाही रडायचं तुम्ही. अहो काही होणार नाही तुम्हाला. इतकी औषध आहेत, चांगले चांगले डॉक्टर आहेत, आपण उत्तमातले उत्तम उपचार करू, काही होणार नाही तुम्हाला. सगळ्यात महत्वाची तुमची इच्छाशक्ती. काही काही होणारच नाही ना तुम्हाला. तुम्ही फक्त तुमची इच्छाशक्ती नाही सोडायची, धीर नाही सोडायचा. खूप जगायचं आहे तुम्हाला, माझ्यासाठी, आपल्या घरासाठी, अहो तुमच्या नातवासाठी, आई अप्पांसाठी. अहो खूप मोठा धक्का बसलाय ना त्यांना. तुम्हीच सांगा, आपल्या मुलाला असं आपल्या डोळ्यास तुम्हीच आधार आहात ना त्यांचे, धीर आहात त्यांचा. स्वतःला सावरा आणि जा त्यांच्याजवळ. खूप प्रश्न आहेत त्यांच्या डोळ्यात. जा, देव आहे ना आपल्या सोबत, काही नाही होणार तुम्हाला. जा, वाट बघत असतील ते तुमची. घर श्रीमंताच. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, त्यासाठी सबस्क्राईब करा.